नमस्कार मी मंदार फटसे बेदडकमध्ये तुमचं स्वागत आज बेदडकमध्ये आपण मुंबईतल्या रेल्वेतल्या प्रश्नासंदर्भामध्ये चर्चा करणार आहोत अर्थातच रेल्वेमध्ये आजसुद्धा एका प्रवाशाचा बळी गेलेला आहे आणि रेल्वेतली दिवसेंदिवस जी गर्दी आहे ती बेसुमार वाढत चाललेली आणि या गर्दीच्या प्रश्नाकडे सातत्यानं गेले काही वर्ष दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतंय अर्थात नेमके काय आहेत प्रश्न आहेत ते आपण आज समजून घेणार आहोत मुंबईतल्या प्रवाशांचं दुःख आपण समजून घेणार आहोत नुसतं दुःख नाही तर रोजच्या ज्या यातना होत आहेत मुंबईतनं प्रवास करताना लोकल त्यासुद्धा आपण समजून घेणार आहोत आपल्यासोबत मान्यवर आहेत राम कदम भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत आमदार डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आपल्यासोबत आहेत प्रवक्ते काँग्रेसचे समीर झवेरी सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी सातत्यानं गेले अनेक वर्ष रेल्वे प्रश्न मांडलेले आहेत मुंबईमधले समोर आणि ते स्वतः सुद्धा रेल्वेतल्या या गर्दीच्या एकूण प्रश्नाचा एक प्रकारे त्यांनी त्याचा त्यांना त्यांना त्याचा त्रास झालेला आहे त्यांनी त्यांचे पाय गमावलेले आहेत वंदना सुनावणे आपल्यासोबत आहेत ज्या अध्यक्ष आहेत महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिलांच्या डब्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ती आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत आणि महिलांचा जो रोजचा प्रवास आहे त्यांची संख्या वाढते प्रवासाची म्हणजे डब्यांची संख्या अजून वाढलेली नाही आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि ज्येष्ठ पत्रकार यशवंत जोगदेव यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत कारण यशवंत जोगवे जोगदेव यांनी सुद्धा सातत्यानं गेले अनेक वर्ष पाठपुरावा केलेला आहे उपनगरातल्या सगळ्या रेल्वेतल्या प्रश्नांच्या संदर्भात सगळ्यांचं स्वागत या चर्चेमध्ये आणि अर्थात पहिला प्रश्न यशवंत जोगदेव तुम्हाला थोडक्यात मुंबईची जी आत्तापर्यंतची सगळी परिस्थिती आहे मुंबईत जे चाकरमाने येत असतात खास करून अगदी कल्याण डोंबिवली कर्जत आणि अगदी पश्चिम रेल्वेतल्या विरार पासून सगळी माणसं येत असतात इथनं पनवेल पासून माणसं रेल्वेमधनं येत असतात मुंबईकडे या सगळ्या प्रश्नांच्या बाबत नेमकं काय तुमचं मत आहे थोडक्यात या, या पहिल्या प्रश्नामध्ये उपनगरी गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत चालली आहे आणि त्यामुळे सध्याचा प्रश्न येऊन उभा राहिला आहे याची एक डबल येते याचं नियोजन हे ज ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला त्याचं इम्प्लिमेंटेशन हे ज्या वेगाने व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आता त्याच्यामुळे या प्रजो प्रकल्पाची जी अंमलबजावणी आहे म्हणजे गर्दी वाढत चालली गाड्या वाढत चालल्या स्वा स्वाभाविकपणे प्रवासी वाढत चालले आणि त्यांना अकोमोडेट करणारी सिस्टीम मात्र दहा दहा बारा बारा वर्ष रखडते आज आपल्याकडे या रेल्वेचा जो अधिक मार्ग टाकण्याचा जो प्रकल्प आहे तर तीन मिनिटांना एक गाडी जाते पाच मिनिटं झा तर आता याच्यामध्ये डबल प्रकल्प झाला तर दोन्ही लाईनमधनं गाड्या जास्ती सुटतील आणि सध्या जो प्रचंड गर्दी होते ते होणार नाही पण या प्रकल्पाची अंमलबजावणी ज्या वेगाने व्हायला पाहिजे होती आणि तिकडे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला पाहिजे होतं ते न दिल्या कारण स्वतःची आत्ताची परिस्थिती पीक उभी राहिलेली आहे आता गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा नाही नक्की लोक दरवाज्यात उभे राहतात पण एका दरवाज्यात सहा ते आठ लोक उभे राहतात प्रवाशाच्या सुरक्षेसाठी दरवाज्यातनं माणूस बाहेर पडतो कसा बंद दब्याचे कन्सेप्ट आणायला गेले जी एम सध्या जे आहेत ते एक वर्षापूर्वी ती त्यांना अंमलात आणता आली नाही आणि म्हणून बंद दरवाजे आले तर प्रवासी बाहेर पडणार नाहीत पडून मारणार नाहीत त्यांना खांब लागणार नाही हात सुटून पडणार नाहीत हे रेल्वेचे प्रकल्प जे लखडत आहेत त्याला रेल्वे प्रशासन शंभर टक्के जरूर आहे नक्की नक्की आपण 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 एक एक, एक तपशील घेऊया जोगदेव सर आपण एक 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 तपशील घेऊया कारण खूप प्रश्न आहेत तुमचा अभ्यास सुद्धा त्यावरती प्रचंड आहे गेले काही वर्ष तुम्ही त्याच्यावर सातत्यानं लिहित आहे पण मूळ मुद्दा पुन्हा जो विचारायचा समीर झवेरी तुम्हाला की नेमका हा प्रश्न कसा म्हणजे जसं आता जोगदेवांनी म्हटलं जो की प्रलंबित आहे कोणी लक्षच दिलं नाही अनेक लोकप्रतिनिधी झाले लक्ष दिलं नाही नेमकं काय तुम्हाला वाटतं इसके बारे में आपको बताऊंगा जो माहिती अधिकार से हमने आंकड़ावारी ली और जो सच्चाई है आपको पता है कि मुंबई सब अर्बन में करीबन सौ रेलवे स्टेशन है और हर दिन करीबन पचहत्तर लाख पैसेंजर मुंबई लोकल ट्रेन से ट्रैवल करते हैं पूरे इंडिया का ट्रैफिक जो है करीबन करीबनो सवा दो करोड़ पैसेंजर का मतलब मुंबई में एक थर्टी फोर्टी परसेंट ट्राफिक है एक दूसरा मुंबई भी लोकल ट्रेन में पिछले दसो साल से हर साल सात हजार साढ़े सात हजार लोगों का एक्सीडेंट होता है तीन से साढ़े तीन हजार लोगों की मौतें होती है उससे माहिती अधिकार से जो मैंने आंकड़े ली है पैसेंजर मुंबई लोकल ट्रेन में ओवर क्राउडिंग की वजह से गिर जाते हैं और हर साल एक लोगों की मौत होती है मुंबई लोकल ट्रेन का कैपेसिटी है एक बारह डिब्बे का एक पंद्रह सौ पैसेंजर को लेके जाने का वो पीक कवर में सुबह चार घंटा शाम को चार घंटा करीबन साढ़े पांच हजार लोगों को लेके चलते हैं हु, उसके बारे में आपको बताओ कि दो में जो मुंबई रेलवे विकास कॉरपोरेशन जो मुंबई सब ट्रेन के बारे में देखते हैं गवर्नमेंट की ऑथोरिटी है उन्होंने वर्ल्ड बैंक से करीबन 430 यूएस मिलियन डॉलर जबल जबल 2500 कोटी रुपए की लोन ली थी वो वर्ल्ड बैंक की टीम मुंबई आई थी हमारे साथ उनकी मीटिंग हुई थी उन्होंने बताया कि अप्रैल टू में जो है मुंबई लोकल ट्रेन में वेस्टर्न रेलवे में एक पांच पैसेंजर ओवरक्राउडिंग से चलते लोन के बाद वो घटके चार हजार पैसेंजर टू एंड तक हो जाएगा हुँ, 2014 हुँ, गया 2015 जाने को आया हुँ, हुँ, अभी मैंने आज ही मुंबई रेलवे विकास कॉर्पोरेशन की वेबसाइट देखा है हुँ, हुँ, लिखा है लिखा कि अभी भी 5568 पैसेंजर ओवरक्राउडिंग चल रहे हुँ, हुँ, तो दो ढाई हजार करोड़ का लोन लिया उसका रेलवे की वेबसाइट पे हमें अकाउंटेबिलिटी चाहिए ट्रांसपेरेंसी चाहिए पैसा कितना आया पैसा कहाँ पे खर्चा हुआ कैसे खर्चा हुआ सही बात और वर्ल्ड बैंक के रिपोर्ट में और एक चीज बता दू मैंने पूरा पढ़ा है लिखा है की रेलवे में करप्शन है

तो जी ने जो बीजेपी के प्रतिनिधित्व करते हैं सब पूरे मुंबई में सब ट्रैफिक सिग्नल तो आप तो आपकी सरकार है अभी आप बैनर क्यों नहीं लगाते जवाबदार कौन मैं आपको सवाल पूछ रहा हूँ अकाउंटेबिलिटी कहां है आपकी क्या इलेक्शन के लिए आप करते हो मौका परस्त होते हो क्या और दूसरी बात मोनिका मोरे को जो हाथ कट गए इलेक्ट्रिक हाथ

जबकि रेलवे के हिसाब से चार लाख के ऊपर का तो मुआवजा का प्रावधान भी नहीं मैक्सिमम चार लाख रुपया है तो अभी जो पैसेंजर गिर जाते हैं हैं जो मर जाते उनको आप लाख रुपया क्यों नहीं देते हो मोनिका का स्पेशल केस है क्योंकि मीडिया ने हाईलाइट किया बाकी कोई स्पेशल केस नहीं है आपके लिए और भी एक चीज बताना चाहूंगा हमारे रेलवे मिनिस्टर जब हुआ ग्रहण करते वो हमारे प्रतिनिधि है हमने वहां भेजा है हमारा काम करने के लिए हमें से एक है वो वो कसम खाते कि मैं संविधान की रक्षा करूंगा संविधान में आर्टिकल है राइट टू लाइफ ट्वेंटी वन नंबर का कि हम सबकी जान की रक्षा करनी है क्यों नहीं करते हो तो आप राजीनामा दीजिए ना रेलवे मिनिस्ट्री को आप बर्खास्त कर दीजिए नहीं होता है तो आपको चलाने से और यहाँ के जनरल मैनेजर को तभी तो पवन बंसल जो रेल मंत्री थे उसके भांजे का और जनरल मैनेजर महेश कुमार की साठगाट थी सीबीआई ने दोनों को पकड़ लिया था अभी तो कांग्रेस कहते हैं हम है हमारे अच्छे दिन है भ्रष्टाचार को हमको खत्म करना है नरेंद्र मोदी जी पेरिस लंदन सब जगह जाके कहते तो अभी ना संविधान आर्टिकल नक्की नक्की हे हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत आणि अतिशय पोटतिडकीने तुम्ही मांडताय वंदना सुनावणी तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की नेमकं नेमकं महिला प्रवाशांच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर पुन्हा सातत्यानं तेच दिसतंय की त्यांना जायला म्हणजे इतके कमी डबे आहेत जागा नाही आहेत त्यांच्या मारामार्या होण्याच्या अलीकडे काही घटना घडलेल्या आपण बघतोय काय तुम्हाला म्हणायचंय प्रकारे भावेश वगैरे अशा प्रकारे भरपूर महिला पडलेल्या आहेत जर कोणी एखादीने जर मोबाईलवर काढलं असतं तर मला वाटतं तिला पण एवढंच हायलाइट गेलं असतं हो की नाही ती पण एवढी हायलाईट झाली ला असती अशा भरपूर महिला पडलेल्या आहेत माझं म्हणणं एवढं प्रशासनाला ठाणा <coughs> कल, कल्याण टू ठाणा ह्याकडे रेल्वे मंत्र्यांनी प्रशासन जास्तीत जास्त लक्ष द्यावं कारण आता लोकवस्ती वाढलेली आहे तुम्ही पाहता डोंबुलीला गाड्या अर्ध्याच्या वरती खाली होतात याचाच अर्थ डोंबुल्या जास्तीत जास्त लोक चढतात उतरतात प्लस डोंबुर्न गाड्या ज्या येतात सीएसटीला त्या कमी प्रमाणात आहेत कल्याण कल्याण कर्जातून ज्या गाड्या सुटतात डोंबुल्या लोकांना चढायला जागाच नसते याचा अर्थ तुम्ही ठाण्याला थांबा देऊ नका ठाण्याची पंचवीस टक्के वर तिकडे उतरत असतात बरं ते हो बरोबर आहे माझं असं म्हणणं हे जनरल मॅरेज सुनील सुद्धा आहेत ह्या लोकांना सगळ्या कर्मचाऱ्यांना धरून धरून ह्या लोकांना डोंबुलला घर द्यावीत जेणेकरून ह्यांना सकाळी त्यांना एक शिक्षा द्यावी की ह्या गर्दी तुम्ही चालून दाखवा आणि तुम्ही प्रवास करून दाखवा तर आम्ही नाही त्यांना द्या डोंबुलला घर द्या त्यांना व्यवस्थापक आणि त्यांना त्यांना शिक्षा द्या ह्या टाइम तुम्ही चढून दाखवा लटकून दाखवा आणि आम्हाला करून दाखवा तर तुम्ही तिकडे हे प्रशासन कसं हलतकीने बहा म्हणे अतिशय आम्हाला अन्याय होतो या लोकांनी प्रशासन ढिम्मा आहे कारभार अगदी स्लो चाललेला आहे जी काम अतिशय स्लो चाललेली फक्त आश्वासन देतात अजिबात पूर्तता होत नाही महासंघ रेल्वेचे महासंघ जे आहेत त्यांनी भरपूर प्रयत्न केले त्यांच्या मागो मागोमाग त्याचा मागोवा केला महिला प्रवाशांनी आमच्या भरपूर निवेदन दिले एकाही निवेदनाचं आम्हाला असं उत्तर दिलं जात नाही कचरा डब्यात टाकला अजिबात अजिबात आम्हाला ही लोक मिटिंगला वेळ देत नाहीत करायचं नाही असं तुम्ही म्हणताय राजू डॉक्टर राजू आगमारे पुन्हा हाच प्रश्न आहे म्हणजे सरकार आली गेली आता सरकार नवीन आहे नवीन सरकार काहीतरी म्हणताय पण हे सगळं होताना दिसत नाही काही नाही मंतरजी कसं आहे की याच्यापूर्वी जर मुंबईचं बजेटमध्ये जर आपण बघितलं किंवा मुंबईसाठी काय प्रावधान करायचं बघितलं तर युपीए च्या काळामध्ये मुंबईसाठी वेगवेगळे ज्या लाईन्स आहेत त्या टाकण्याचे प्रावधान करण्यात आले आपण जर बघितलं तर डबल लाईन्स ज्या आहेत बोरिवली विरार हुँ. हा जो स्ट्रेच आहे हा स्ट्रेच टाकण्याचं काम कामाचं त्या बाबतीत आपल्याला बोलण्यात आलं विरार वसईचं करण्यात आलं आणि या सगळ्या स्ट्रेच ज्यावेळी आपण करतो आणि हे सांगण्यात आलं पण त्याच्यानंतरचं जे आता सरकार आलंय त्यावेळी काय झालं की ज्या एडिशनल लाईन टाकायला पाहिजेत म्हणजे बोरिवली विरारची सव्वीस किलोमीटरची अडिशनल लाईन आहे विरार डहाणूची सिक्स्टी फायव्ह किलोमीटरची आहे आणि कल्याण कसाराची आहे ह्या जाहीर युपीएच्या शेवटच्या कालखंडामध्ये तेरा चौदा मध्ये ह्या सगळ्या लाईन्सच्या बाबतीत सांगण्यात आलं होत त्याच्यानंतर आता सरकार येऊन दोन वर्ष झालेली आहेत पण एकाही नवीन लाईनच काम चालू केलेलं नाही हुँ, हुँ. आता जे माझे मित्र म्हणाले की प्लॅटफॉर्मच्या उंचीच्या बाबतीत तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्लॅटफॉर्मच्या उंचीच्या बाबतीत आमचं युपीएच्या गव्हर्नमेंटच्या शेवटच्या कालखंडामध्ये ज्यावेळी हा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम सुरू करण्यात आलं त्यावेळी ते काम जवळजवळ ऐका ना मला मी आकडेवारी चालू करण्यात आलं सातत्यानं कोर्टाचा दबाव ढिम्म होती सगळी शेवटची दोन वर्ष होती या दोन लास्ट शेवटच्या वर्षामध्ये त्र्याण्णव प्लॅटफॉर्म आहेत वेस्टर्न रेल्वेचे त्याच्यातले सत्तेचाळीस प्लॅटफॉर्मची उंची म्हणजे फिफ्टी पर्सेंटची उंची अजूनपर्यंत वाढलेली नाही सेंट्रल रेल्वेच्या त्र्याऐंशी प्लॅटफॉर्मची उंची वाढवलेली नाही नवीन लाईन साठी कुठचंही सा काम चालू केलेलं नाही एमयूटीपी साठी थर्ड प्रकल्प जो आहे एमयूटीपीचा त्याला महाराष्ट्र सरकार बाराशे कोटी देणार होत त्याच्यातला एकही पैसा अजूनपर्यंत या बीजेपी सरकारने एमयूटीपी साठी दिलेला नाही म्हणजे काय की आपण कागदावर आणि लोकांसमोर घोषणा करायच्या आणि त्याच्यानंतर ज्यावेळी कारभार करण्याची वेळ येते त्यावेळी काहीही काम या दोन वर्षांमध्ये रेल्वे कडून नाही उलट पक्षी प्रवाशांवर मुंबईच्या मालवा राम कदम राम कदम राम कदम आहे हे सगळे मुद्दे आहेत मगाशी समीर चवारीनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले काय उत्तर तुमच्याकडे अत्यंत गंभीर विषय आहे आणि रेल्वेच्या प्रवासामध्ये मी सुद्धा अनेक वर्ष रेल्वेने प्रवास केला आहे मुळामध्ये आपण जर पाहिलं ले, सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे दोन्ही रेल्वे जर पाहिल्या तर जवळपास सेंट्रल रेल्वेमध्ये बेचाळीस लाख प्रवासी दररोज प्रवास करतायत आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये जवळपास छत्तीस लाख प्रवासी प्रवास करतायत आपल्याकडे ट्रेनही भरपूर आहेत एकशे शेहेचाळीस ट्रेन सेंट्रल रेल्वेच्या आहेत तिकडे जवळपास वेस्टर्न रेल्वेमध्ये ऐंशी ट्रेन आहेत एवढं सगळं असून सुद्धा समीरने जे सांगितलं ते खरं आहे की ट्रेनची कपॅसिटी आहे चौदाशे ते पंधराशे लोक कॅरी करण्याची पण त्या ट्रेनमधून आज प्रवास करतायत लोक पाच हजार साडेपाच हजार कधी कधी सहा हजार लोक त्या ट्रेनमधून प्रवास करत आता एवढी जर गर्दी जर त्या ट्रेनमध्ये असेल आणि त्याच्यानंतर लोक नाईला जाऊ असतो लटकत असतील दारावर तर त्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी मुळात समजून घेतली पाहिजे की या विषयावर कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता अधिकाधिक ट्रेन कशा वाढवता येतील आणि लोकांचे जे होणारे अपघात कशा पद्धतीने टळतील याच्यावर चर्चा आणि सूचना अशा अनुषंगाने आजचा कार्यक्रम असला पाहिजे पण ठीक आहे मी आपण जे विचारलं त्याच्यावर उत्तर देण्यापूर्वी समीरच्या प्रश्नाला आधी उत्तर देईन सन्माननीय समीर आपण चांगली माहिती घेतली आहे पण हेही माहिती घ्या मोनिका मोरेचा विषय झाल्याच्या नंतर खासदार किरीट सोमयांविषयी आपण बोललात माझ्या पक्षाचे जे खासदार आहेत माझ्या पक्षाचे खासदार म्हणून मी बोलत नाही समीर त्या मोनिका मोरेला हात लावून कुणी दिला हे मात्र तुम्ही आजच्या चर्चेमध्ये सांगायला विसरलात तो हात लावण्याचं पुण्याचं काम खासदार किरीट सोम्यानीच केलंय हे तुम्हाला कोई सांगायला कोई या ठिकाणी काल आज वाटली कुणाच ठाऊक दुसरं मुंबई शहरामधल्या सगळ्या प्लॅटफॉर्मची इंची त्या काळात जी वाढवली गेली आणि आज जे काम सुरू आहे या कामाच्या पाठीमागे सुद्धा खासदार किरीट सोमया हात ऐका ऐक ऐका 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 नाही बोललो का मी नाही तुम्ही बोलताना मी बोललो का राजू आज काम सुरू आहे त्याही काळात जे सुरू झालं त्याच्या पाठीमागे किरीट सोमया होते आणि हे सगळ्यांना माहित आहे सत्तेचाळीस काम किरीट सोमयामुळे उंची वाढवलेली नाही त्याच्या आधीपासून किरीट सोमया राजू राजू बोलू लागतो मोरेचा अपघात होईपर्यंत नाही त्याच्या आधी का मोरेचा अपघात होईपर्यंत त्याच्या आधीपासून प्रोसेस होता किरीट सोमयामुळे आमच्याकडे त्याचे सोमयामुळे उंची वाढलेली नाही तुम्ही उगा चॅनलवर राहू खोटे होत का लोकांचं बोला, बोला लो का। ले 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 तुम्ही एक एक मंदार मुळामध्ये मंदार मुळामध्ये या ठिकाणी राजूला खरं मी जे बोलतोय ते लोकांपर्यंत पोहोचू द्यायचं नाही तेव्हा राजू वाघमारेंची काँग्रेसची पद्धत आहे की मध्ये मध्ये तेव्हा तो व्यक्त येतो आणि लोकांपुढे जाताना चुकी शब्दात मांडा तुमची वेळ येईल तेव्हा शब्दात मांडा ते मांडतात शब्दात मांडा ना मला मला बोलू द्या ना राम कदम तुम्ही काय खोटं बोलला ते मला सांगू राजकारण करायला आलो का मंदार आपण राजकारण नाही आणि तुम्ही या ठिकाणी प्रवाशांची सुरक्षितता या विषयावर चर्चा करायला आलो नाही नक्की तुम्ही तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार कारण तुम्ही सत्तेत आहात राम कदम आता तुम्ही तुम्ही विचारा तुमचा प्रश्न मंदारजी आपण काँग्रेसच्या नेत्यांना सांगा ते बोलत असताना आम्ही शांत होतो आम्ही बोलत असताना त्यांनी देखील संयम बाळगायला पाहिजे ही चर्चा आपण सकारात्मक दृष्टीने केली पाहिजे नक्की नक्की बोला हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे हा विषय आपण या ठिकाणी त्या ट्रेनला दरवाजे कसे लावू शकतो ते किती लवकरात लवकर लावू शकतो याबद्दल सरकार काय करते याची चर्चा झाली पण आज शिवसेने प्रायोगिक तत्वावर महिलांच्या डब्याला दरवाजे लावले मंदारजी आपण महिलांच्या दरवाजा महिलांचे जे डबे आहेत कोच आहेत तिथे आपण प्रायोगिक तत्वावर दरवाजे लावले दरवाजे लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया आल्या काही महिलांचं म्हणणं होतं की आम्हाला आतमध्ये सफोगेशन होत आहे तर त्याच्यामुळे आपण त्याच्या दरवाजेला आजही जी माननीय रेल्वे मंत्र्यांकडे जी बैठक झाली खासदार किरीट सोमय आणि आमचे खासदार गोपाळ शेट्टी साहेबांनी पुढाकार घेऊन या विषयामध्ये आज बैठक लावली आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगले निर्णय झालेत आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाचा आनंदाचा निर्णय असा झालाय की आपण या सगळ्या रेल्वेजना आपण दरवाजा कशा पद्धतीने लावता येईल त्या बाबतीमध्ये आपण सकारात्मक पद्धतीनं आपण पुढे चाललोय म्हणजे मागे आपण वेस्टर्न रेल्वे पाहिलंय मुळामध्ये या ठिकाणी जागा कमी आणि लोक जास्त आहेत हा मूळ प्रश्न आहे याच्यावर आपल्याला सगळ्यांना मिळून मार्ग पण मार्ग काढायला सगळे राज्य करते एक मिनिट राम कदम सगळे म्हणतात आम्ही मार्ग काढतोय आज आजच्या या बैठकीमध्ये पण हेच म्हटलं गेलं की दरवाजे लावून हा प्रश्न सुटेल मुळात वंदना वंदना सुनावणी तुम्हाला वाटतंय का किंवा दरवाजे लावून सुटणारा प्रश्न दरवाजा लावून म्हणजे कसं माहितीये का दरवाजे म्हणजे पूर्ण त्या जाळ्या असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये हवा येण्यासाठी जागा असली पाहिजे समजलं ना पूर्ण बंद झालं का आतमध्ये गुदमरतील लोक आतमध्ये एसी आहे का नाही बरोबर आतमध्ये फॅन आहेत का नाही तर त्यांना पूर्ण त्यांना जाळ्या असल्या पाहिजे पूर्ण हो हो ज्यांनीकडून हवा येऊ जाऊ शकते आता एवढीच लोकसंख्या त्या आतमध्ये गुदमरून महिला मरतील असं अशा प्रकारे तुम्ही लावले तर फार एक गोष्ट चांगली होईल

वहाँ पे मैं गया था और आपके जो आ, वहाँ जो मैंने देखने वाले इंचार्ज है अरुण जी को मैं मिला था उनका मेरा रेगुलर बात होता है और जो रेलवे में अपघात होता है उनको कई बीएमसी हॉस्पिटल में वेंटिलेटर नहीं है कभी आईसीयू में जगह नहीं है रात को दो दो बजे आपके जो अरुण जी को लोगों के फोन आते थे और वो लोगों को हेल्प करते हैं मैंने वो देखा है और वो सच में ही अच्छा है कि आप पब्लिक के साथ डायरेक्ट कॉन्टेक्ट में हो और ऐसा नहीं कि आप इलेक्शन में ही मदद करते हो आप साल भर मदद करते हो और मेरा मानना है कि अभी भी वो आपका ऑफिस वहाँ लोगों के मदद के लिए अभी भी चालू होगा चौबीस घंटा एक दूसरी मैं एक चीज बताना चाहूंगा आपको और झगड़ा मत कीजिए में दो हजार एक में इन टू फोर जीरो सरोज मेहता जनरल मैनेजर सेंट्रल एंड वेस्टर्न रेलवे माननीय बॉम्बे हाईकोर्ट ने ऑर्डर दिए थे उसके दो फोल्ड थे एक था कि मुंबई लोकल ट्रेन में एक्सीडेंट रोकने के लिए जो है प्लेटफॉर्म का गैप कम कीजिए रेलवे जो पटरी उलंघता है उसके लिए कीजिए कीजिए आप बाउंड्री वॉल और एक्सीडेंट होने के बाद उनको इमीडिएट मेडिकल दीजिए और एम्बुलेंस की सुविधा कीजिए फर्स्ट एड कीजिए हाईकोर्ट का पालन नहीं हुआ था मैंने समीर झवेरी ने हर दिन चार घंटा बिता के सालों तक महित अधिकार पाठ पूरा करके सब एविडेंस इकट्ठा किया और बॉम्बे हाईकोर्ट ने कंटेम ऑफ कोर्ट जनरल मैनेजर रेलवे बोर्ड चेयरमैन के खिलाफ दो में फाइल किया और जनवरी दो कोर्ट का में रेलवे को इशू हुआ किरह में वो काम बंद हो गया फिर मोनिका मोरे का एक्सीडेंट हुआ फिर बॉम्बे हाईकोर्ट ने सुबह मुठो तो फिर पिटीशन किया और मीडिया ने फिर जोर शोर से किया तो सब कहते हैं कि हमने किया और मोनिका मेरे को हाथ वो तो हमारे पब्लिक के पैसे के दिला मगर मेरा की इक्वालिटी बिफोर आर्टिकल ऑफ ऑफ इंडिया बाकी हात जो, जो, जो राम कदम तुम्हाला जो प्रश्न विचारायचा मगाशी उपस्थित केला होता समीर जोवेर यांनी दोन हजार पाचशे कोटी रुपयाचा जर कर्ज वर्ल्ड बँकेचं काढला असेल ज्या ज्या ज्याचा मूळ उद्देश होता की दोन हजार नऊ पासून दोन हजार चौदा पर्यंत त्यातली गर्दी कमी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जावा या संदर्भात तुम्ही काही विचार करणार का सत्ताधारी पक्ष म्हणून याच्यावरती काही आढावा तरी तुम्ही घेणार आहात का निश्चितपणे घेतला गेला पाहिजे आणि हा प्रश्न माझ्यापेक्षा हा प्रश्न राजू वाघमाराने तुम्ही विचारला पाहिजे कारण दोन हजार नऊ ते हो दोन हजार त्यामुळे अधिक आता, काँग्रेस वाले आता, देऊ शकतील पण ता, या प्रश्नांचं राजकारण कसं होतं तुम्हाला एक उदाहरण सांगतो ऐका मगाशी सांगताना राहिलं या प्रश्नांचं राजकारण कसं होतं पहा मुळामध्ये जर आपण पाहिलं तर या सगळ्या एजन्सींमध्ये आपण रेल्वेच्या आपण तिकिटाची पाचशी जर किंमत पाहिली तर अकरा पैसे पर किलोमीटर रेल्वेचं तिकीट पडतं आपण बसचं तिकीट जर पाहिलं तर जवळपास एक रुपये पर किलोमीटर मोठा मोठी बसचं तिकीट पडतं आणि त्याच ठिकाणी आपण रिलायन्सची मेट्रो पाहिली जे कोर्टाच्या आदेशानं अकरा रुपये प्रति किलोमीटर रिलायन्सच्या त्या मेट्रोला कोर्टानं आदेश दिलाय की तुम्ही तिकीट द्यायचंय विषय या ठिकाणी मी एवढ्यासाठी हा मांडतोय की एवढ्या कमी खर्चामध्ये सुद्धा आपण लोकल त्या ठिकाणी चालवतो चा, 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 मुंबईमध्ये एकूण रेल्वेच्या उत्पन्नामध्ये मुंबईच्या उत्पन्न सांगा ना राम कदम राम कदम तुम्ही मुंबईचं जे एकूण उत्पन्न आहे रेल्वेच्या उत्पन्नामध्ये ते सांगा त्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये इकडे होतं का खर्च त्या 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 तुल खर्चाच्या तुलनेमध्ये इथे माहिती असेल जवळपास दीड लाख कोटी रुपये माननीय सुरेश प्रभू साहेबांनी सी कडून रेल्वेसाठी घेतलेले आहेत मुंबईसाठी किती गेले मुंबई मुंबई आणि या परिसरामध्ये किती गेले अख्ख्या देशातली माणसं इकडे आहेत अस मुंबई दीड लाख कोटी जे घेतले ना ते मुंबईसाठी किती घेतले त्याच्यातले ते सांगा ना तुम्ही एक एक मिनिट त्यांना त्यांचं उत्तर देऊला राम कदम की जे दीड लाख कोटी रुपये घेतलेले आहेत एलआयसी कडनं त्यातल्या मुंबईला किती मिळाले ते तुम्ही सांगा आणि तुम्ही वाटा हा मिळालाच पाहिजे म्हणून आज किरीट सोमाया सोमया आणि गोपाळ शेट्टी सुरेश प्रभूंकडे गेले होते आणि ही आमची आग्रही मागणी आहे आणि आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की रेल्वेतून जे अपघात होतात ते अपघात पूर्णपणे थांबले पाहिजेत पण दुर्दैवानं जर तुम्ही आकडे बघाल जी आर मागच्या वर्षीचे जवळपास बावीसशे लोक अपघातात मरण पावलेत म्हणजे क्रॉस करताना असतील काही लोकांनी आत्महत्या केल्या असतील काही लोकांनी बाउंड्री क्रॉस करून आले असतील असा बावीसशेचा आकडा सेंट्रल रेल्वेचा आहे आणि जवळपास तेवढाच आकडा वेस्टर्न रेल्वेचा सुद्धा आहे हे अतिशय घातक आहे म्हणून आमच्या सरकारची प्रायोरिटी आहे प्राथमिकता आहे की आपल्याला काहीही करून ते रेल्वेतले अपघात आपल्याला थांबवायचे म्हणून प्लॅटफॉर्म उंचीचं जे म्हणाले राजू आपण त्याही बाबतीमध्ये आपण दोन हजार सोळा पर्यंत सर्व प्लॅटफॉर्मची उंची ही पूर्णपणे संपेल असं आज सुरेश प्रभूंनी स्वतः जाहीर केलेलं आहे आणि त्या दृष्टीने काम पण सुरू आहे ठीक आहे एक आ, हे हे जे आजच्या समितीचे जे काही फाइंडिंग आहेत ते पण आपण या चर्चेमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया आणि मुंबईच्या रेल्वेच्या संदर्भात प्रशासन असेल किंवा रेल्वे एकूण खातं जे असेल ते उदासीन काय आहे त्या संदर्भातली चर्चा करूया पुन्हा एकदा स्वागत तुमचं बेधडकमध्ये आपण मुंबईतल्या लोकल प्रवासाच्या विषयी चर्चा करतोय आणि अर्थात ही चर्चा करतोय कारण दोन तरुण आतापर्यंत गेल्या दोन तीन दिवसाच्या अंतरामध्ये त्यांचा प्राण हकनाक गेलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण तज्ज्ञांकडनं समजून घेतोय नेमकं काय घडतंय या मुंबईमध्ये यशवंत जोगदेव आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार यशवंत जोगदेव पुन्हा जो मूळ मुद्दा आहे तो तो या सगळ्या वेगवेगळ्या सरकारांनी काँग्रेस असेल किंवा आता भाजप असेल यांनी वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत जाहीर आणि त्यांनी नि, काही काही योजना सुद्धा मांडलेल्या आहेत पण या योजना पूर्ण होताना दिसत नाहीयेत प्रश्न असा आहे की आता एक अपघात घडला म्हणून आज हे सगळे लोक एकत्र आले आता या ठिकाणी डबल डबल आवाज बोला 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 तुम्ही हॅलो हा बोला आज आपल्या समोर सगळ्या लोकप्रतिनिधींनी किंवा चर्चेत सहभागी झाल्याने एक निश्चय केला पाहिजे की झिरो ऍक्सिडेंट टार्गेट रेल्वेनं ठेवता काय येऊ नये आज मेट्रो गाडी चालते मेट्रोच्या गाडीतनं बाहेर पडून कोणी मरत नाही जितकी रेल्वे जबाबदार आहे तितक्या प्रशासन प्रवासामध्ये सुद्धा तेवढं अनुशासन संवेदना असली पाहिजे एक माणूस हात सुटतोय मरतोय आणि त्याचं शूटिंग केलं जात आहे ही कुठली वृत्ती आहे आज आपल्यामध्ये प्रवाशांमध्ये सुद्धा एखाद्या जनावरासारख्या आपण डब्यात घुसतो रेल्वेची सूचना मिळते उतरणेवाले को पहिले उतरणे तिचे एकाही स्टेशनला त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही रेल्वेच्या गाड्या वाढवल्या पाहिजेत लाईन वाढल्या पाहिजेत प्रशासन ऐकत नाही मंत्री करत नाहीत हे प्रश्न आहेत ते परंपरांनी चालत आलेले आहेत परंतु जनता लोकप्रतिनिधी आणि एकंदर प्रशासन या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन आणून गाडीत प्रवासी व्यवस्थित चढावेत एकमेकांवर तुडवत जाऊ नयेत ते पडून मरू नयेत त्यांना मदतीचा हात मिळावा ही प्रेरणा या अपघातापासून आपण घेणार आहोत की नाही आता ह्याच्यामुळे माझं सुदैवाने की दुर्दैवाने मी एकोणीसशे पासून लहान असल्यापासून रेल्वेत काम करतोय रेल्वेच्या गाडीला समोर सिग्नल दिसत असत आपले चर्चेची गाडी अपघात का घडू नयेत कडू नयेत त्याच्यावरती उपाय ना काय याच्यावरती चालली मग राजकीय द्वंद्व होणार नाही आरोप होणार नाही पण मुळात मुळात ठीक आहे ठीक आहे जोगदेव जोगदेव यशवंत जोगदेव तुमचा मुद्दा तुमचा मुद्दा बरोबर आहे प्रवाशांनी व्यवस्थित वागला पाहिजे राजकीय आरोप प्रत्यारोप त्याच्यामध्ये व्हायला नको राजकारण त्याच्यामध्ये यायला नको हे सगळे मुद्दे तुमचे मान्य आहेत पण बरोबरीनं ज्या वेळेला एवढे करोडो रुपये खर्च केले जातात आणि सातत्यानं नुसती आश्वासनं दिली जातात पक्ष कुठले असो राजकीय आश्वासनं दिली जातात की हे करू आम्ही ते करू त्याच्यानंतर हे करू होताना काही दिसत नाहीयेत लोंडे वाढतायत मुंबई मधले गर्दी वाढताना दिसते दिवसेंदिवस आणि या अशा वेळेला प्रवाशांनी करायचं काय कोणाकडे जायचं कोणाकडे बघायचं पुन्हा राजू आकमारे तुम्हाला यामध्ये सातत्यानं तुमच्या सरकारनी काय केलं आम्ही बघितलेलं आहे तुम्ही या सरकारकडनं अपेक्षा करताय पण मूळ मुद्दा आहे राजकी की राजकीय लोक सुद्धा तरी एकत्र जसं जोगदेव म्हणतात तसं एकत्र येऊन काहीतरी करायला मानसिकता आहे कदाचित नाही कसं आहे मंदारजी की प्रवाशांचे अपघात या रेल्वे प्रवासामध्ये होत आहेत मुंबईच्या याच्या मुळाशी आपण जर गेलं पाहिजे आणि जो मूळ मुद्दा आहे की ऍक्सिडेंट का होत आहेत याला कारण आहे की जास्तीत जास्त लोकसंख्या वाढलेली आहे सबबन मध्ये जास्त लोक, लोक राहतात ते कामा धंद्यासाठी शहरामध्ये येत आहेत आणि या ओव्हर क्राऊडिंग हा एक प्रकार झाला ऍक्सिडेंट होण्याचा दुसरं एक कारण आहे त्याला की पेड्या पेड्या स्टेशनचे पादचाऱ्यांचे जे ब्रिज आहेत ते ब्रिज कमी आहेत हा दुसरा एक मुद्दा झाला आणि प्लॅटफॉर्मची उंची आता जर आपण बघाल तर त्यावेळी आमचं सरकार असताना एलिव्हेटेड जो रोड आहे विरार ते चर्चगेट ते विरार आणि सीएसटी टू पनवेल या एलिव्हेटेड पूर्ण मार्गाचं प्रस्ताव टाकण्यात आला होता जॅपनीज कडून त्याच्यासाठी लोनची व्यवस्था करण्यात आली होती त्यांनी ते मान्य केलं होतं पण तुम्हाला नवल वाटेल गेल्या दोन वर्षांमध्ये हा जो प्रकल्प आहे की एलिव्हेटेड प्रकल्प किंवा सीएसटी टू पनवेल एलिव्हेटेड प्रकल्प याच्या दृष्टीने आताच बीजेपी सरकार काहीही बोलत नाही हा ऍक्सिडेंटचा मुद्दा कसा सुटेल जर तुम्ही जास्त मार्ग आणि जास्त ट्रेन सोडल्या तर आता जास्त मार्ग जर तुम्हाला करायचे तर हा एलिव्हेटेड मार्ग जो केलेला आहे तो तो यांनी चालू केलेला नाही दुसऱ्या या लास्ट दोन वर्षामध्ये एकाही नवीन रेल्वे रूल टाकण्याचं जे काम आहे जे मगाशी मी सांगितलं बोरिवली ते विरार आणि कल्याण ते कसारा या नवीन रेल्वे रुलाचं काम लाईन टाकण्याचं या सरकारने अजिबात केलेलं नाही याच्या याच्या विरुद्ध हे या सरकार काय करत आहे की रेल्वेला दरवाजे लावायचं काम करते अहो लोकांची संख्या एवढी आहे जोपर्यंत तुम्ही नवीन रेल्वे टाकत नाही जोपर्यंत नवीन एलिव्हेटेड मार्ग करत नाही जोपर्यंत नवीन मार्ग तुम्ही रेल्वेचे चालू करत नाही तोपर्यंत करतात इलाज आणि रोग खरंच वेगळा आहे किंवा काय आहे आपण बघूया काही काही आपले प्रेक्षक जे रोज रोज या सगळ्या रेल्वेमधनं स्वतः भोगतायत आणि प्रवास करतात त्यांचं काय म्हणणं ते तुम्ही ऐका आणि एक एक मिनिट राम कदम तुमच्याकडे येतो रोहित दर्गे काय म्हणतात ते तुम्ही ऐकून घ्या हो नक्कीच सरकार लोकांना बुलेट ट्रेनची स्वप्न दाखवत आहे मुंबई लोकलकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष होतं हे रोहित दर्गे यांचं म्हणणं आहे सचिन वर्तक म्हणत आहेत मराठमोळे रेल्वे मंत्री असताना सुद्धा मुंबईच्या लोकल प्रवाशांची ही अवस्था होते दीपक निघोत म्हणत आहेत मुंबईच्या महसुलावरचं भारत सरकार चाललेलं आहे आणि म्हणून केंद्राने लोकलच्या समस्येकडे लक्ष द्यावं अबीद अली सय्यद म्हणतात प्रत्येकानं आपापली जबाबदारी समजून घेतली तर आज ही परिस्थिती आली नसती आणि कैलास कटोरे म्हणत आहेत किरीट सोमय्या कुठे आहे टेप घेऊन प्लॅटफॉर्मची उंची ते मोजत होते आता का दिसत नाहीत प्रशांत रुकाडे म्हणतात प्रत्येक वेळी सरकारला जबाबदार का धरावं आपली सुद्धा काही जबाबदारी आहे मुळात या बोलक्या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या आणि ते रोज प्रवास करतात रेल्वेमधनं राम कदम मूळ जो मुद्दा आहे या या सगळ्या आज जी समिती आहे समितीची बैठक झालेली आहे रेल्वे मंत्र्यांनी म्हटले की आम्ही दरवाजे लावू दरवाजे लावणं हाच एक उपाय आहे की पुरेसा पुरेसा निधी या सगळ्या मुंबईतल्या रेल्वेच्या प्रश्नाकडे वळवणं हा उपाय नाही कोणत्याही अशा गंभीर प्रश्नांच्या बाबतीत केवळ एक उपाय असू शकत नाही अनेक गोष्टी आपल्याला एकत्रित कराव्या लागतील जे आपण करतो आहोत कसं आहे की दरवाजे लावणं हा एक भाग झाला आणि तो लावण्याचा आता कलकत्त्यामध्ये तशा पद्धतीच्या ट्रेन सुरू आहेत पण आपल्याकडे वेस्टर्न रेल्वेमध्ये महिला डबेला लावल्याच्या नंतर तिथे काही महिलांनी डिस्कम्फर्ट सांगितलं आम्हाला सफोगेशन होत्या अशा प्रकारच्या तक्रारी केल्या पण दरबार जे लावत असताना आपल्याला अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला काम करावं लागणार आहे जे हे सरकार करत आहे आपण के काय केलं की काही ठिकाणी नऊ डब्याचे कोच होते त्या ठिकाणी आपण पंधरा पंधरा डब्याचे कोच आपण लावलेत बारा बारा डब्याचे कोच सध्या पूर्ण मुंबई शहरामध्ये धावतात जवळपास सेंट्रल रेल्वेच्या सोळाशे दहा फेऱ्या होतात म्हणजे एवढं होऊन सुद्धा आपल्याकडे गर्दी एवढी आहे लोकसंख्या एवढी आहे की त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करून वेगळ्या पद्धतीने मार्ग आपल्याला टाकेवं लागणार आहेत आणि जसं राजू म्हणाले की काय चालू आहे हो काय चालू आहे हो सन्माननीय राजू आगमारे साहेब आपण कल्याण आणि ठाण्याच्या दरम्यान जाऊन बघा तिथे सहा लेनचं काम सुरू आहे पनमिल आणि कर्जतच्या दरम्यान जाऊन बघा तिथे डबल लेनच काम सुरू आहे अनेक ठिकाणी काम आहे आहे तीन तीन प, तीन तीन अजून पूर्ण लोकांनी काहीच केलेलं मी राजू आघमानाची कशी सवय माहितीये का मंदार राजू आगमारांची यांची कशी सवय काँग्रेसवाल्यांची आम्ही काही बोलायला गेलो की ते मुद्दाम लोकांपर्यंत आमचं बोललं जाऊ देते हैं। नका करू तुमची वेळ येईल तेव्हा बोला ना बरं आपल्याला या पूर्ण रेल्वेच्या विषयाकडे एक तर सुरक्षितता कुणाचाही अपघात होता कामा नये आणि अगदी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढल्यापासून ते घरी परत येईपर्यंत त्याला मिळणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा अशा ह्या दोन्ही पद्धतीने आपण काम करतोय आणि काम करावं लागणार आहे आता आपण मोबाईलवर सुरू केलं मोबाईल वर, के वर तुम्हाला रेल्वेचं तिकीट मिळेल आता आपण राम कदम ऐक राम कदम गर्दी जी आहे त्या गर्दीच्या संदर्भातल्या तिकिटाचा मुद्दा नाही मुळात या गर्दीच्या संदर्भात मंदार मंदार अपघात सुरक्षितता आणि सुविधा या दोनच गोष्टी प्रवाशांना पाहिजेत ना या दोन्हीची चर्चा करायची का नाही करायची नाही <Hotel> नाही नाही सुविधा सुविधा सुभी तुम्ही द्या पण मुळात मूळ सुविधा जी द्यायला पाहिजे प्रवाशांना पहिल्यांदा सुरक्षितता पहिल्यांदा सुरक्षितता महत्वाची आहे मुंबईत अलीकडच्या काळात एक अपघात वाचला ज्याच्यामध्ये मुंग्या गेल्या होत्या त्याच्या ब्रेक सिस्टीम मध्ये म्हणजे एवढं सुद्धा बघायची आता परिस्थिती उरली नाहीये अतिशय चिंतेची बाब आहे राम कदम हे आपल्याला लक्षात येतलं पाहिजे समीर 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 नाही एक 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 मिनिटं रामगा तुम्ही तुमच्याकडे येतो पण समीर जवरी मुळात मुंबईतल्या या संपूर्ण रेल्वे प्रवासामध्ये एक एक मिनिट मी जो प्रश्न विचारतो त्याचं उत्तर देतो तुम्ही मुळात पैसा नाही आहे रेल्वेकडे आणि यामुळे या, या सगळ्या गोष्टी घडताना दिसत नाही आहेत रखरखाव होत नाही मैं दो पॉइंट में बताना चाहूंगा मैंने माहिती अधिकार से जो सेंट्रल रेलवे मुंबई डिव्हिजन है उससे आंकड़ावारी ली है कि उनको कितना पैसे आए और कितना खर्चा हुआ मुझे माहिती अधिकार से पता चला है कि दो साल में आठ हजार दो सौ करोड़ रुपया सेंट्रल रेलवे मुंबई डिवीजन की टोटल इनकम है और दो साल में टोटल चार हजार नौ सौ करोड़ रुपया टोटल खर्चा है मतलब समझो बचत हो गया तीन हजार दो सौ करोड़ रुपया मगर वो पैसे क्या है रेलवे मिनिस्ट्री सब दिल्ली जाते होंगे और फिर वहां से डिस्ट्रीब्यूशन में बरोबर आता नहीं है एक बात दूसरी बात बात मैं एक बात बताना चाहूंगा जिसमें सभी जो जनप्रतिनिधि है पोलिटिकल पार्टी के साथ के काम करना है क्योंकि जब भी कोई एक्सीडेंट होता है हम इतना सब करते हैं कि आगे ऐसा रिपीट ना होना चाहिए हमारा उद्देश्य वही है जो गया उनको वापस नहीं ला सकते एक राम कदम जी आपको ध्यान होगा सर पिछले साल एक लोकल ट्रेन पटरी से उतर गई थी एक्सीडेंट हुआ था ट्वेल्थ का का हो गई थी एक का है 113 और, और कैमरा मैन को रिक्वेस्ट करूंगा फोटो भी जूम करके कदम साहब को दिखाइए उसमें लिखा है कि वो लोकल ट्रेन का एक कपलर है ना वो टूट गया था एक कपलर का फोटो है जिसमें बीच में टूटा हुआ दिख रहा है ये देखिए दिख रहा है कदम साहब आपको ठीक है वो कपलर का जो अंदर का पार्ट है ना उसका ये फोटो है वो फ्रैक्चर हो गया था वो भी टूट गया था जॉइंट जो दो अच्छा ये कपलर क्यों टूट गया था क्योंकि उसमें मैन्युफैक्चरिंग डिफेक्ट थी ये यहाँ पे रिपोर्ट में लिखा हुआ है ठीक है और ऐसे ही कपलर पंद्रह लोकल डब्बे के ट्रेन में लगे हुए हैं और सेफ्टी कमीशन ने लास्ट में लिखा है कि 40 लाख पैसेंजर जो सेंट्रल लेवल ले ले लोकल ट्रेन से ट्रैवल करते हैं डेंजर टू पब्लिक यूशिंग इट उनकी लाइन को लाइफ को डेंजर है और ये कपलर का फॉल्ट दो साल पहले जब लोकल ट्रेन डिरेल हुआ था ना तब रेलवे सेफ्टी कमिश्नर रेलवे को कहा था रिपोर्ट में लिखा है कि दो साल से रेलवे प्रशासन ने इसका जो सेफ्टी के मेजर करना है वो नहीं किया है और अगर वो करते थे तो ये जो टिटवाला के एक्सीडेंट होता था वो नहीं होता था और कदम साहब एक चीज बता दू तभी भी हमारे साहब ने इलेक्शन आने वाला था धवल के पिताजी को बुलाया सब कुछ मीडिया में उनके इंटरव्यू आए थे बाद में वो बिजी हो गए की सरकार आ गई वो धबल लौटा के पिताजी को ले जाके कल्पेबल होमिशाइड नेग्लीजेंस किलिंग द इनोसेंट दस साल तक की जेल होती है वो कल्याण जीआरपी आरपी में मैं समीर जवेरी जिसके दोनों पैर रेलवे एक्सीडेंट में पच्चीस साल पहले कट गए मैं आर्टिफिट एक्सेज चलता हूँ कल्याण जाकर उनकी एफआईआर कराया साहब तो अभी सेफ्टी कमिश्नर का रिपोर्ट है लास्ट में बताऊंगा उन्होंने रेलवे बोर्ड को आरटीआई किया जिसका जवाब अभी अक्टूबर 2015 में आया कि अभी भी वो कंसीडर के अंडर है फॉल्ट सर लाख जान को खतरा राम कदम हा मुद्दा समजून घ्यावा लागेल आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने तुम्हाला पैसे कमी पडतात मुंबई मधल्या लोकल व्यवस्थेकडे ज्या ज्या पद्धतीने रखरखा व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाहीये म्हणजे एकीकडे गर्दीचा प्रश्न आहे दुसरीकडे रेल्वेच्या संबंधित हे सगळे गंभीर प्रश्न आहेत मुळात सरकार तुमचं गंभीर आहे का अशा प्रकारे अधिकचा ला रे जे अलोकेशन असायला लागणार आहे रेल्वेला येणाऱ्या काळामध्ये ते अलोकेशन देण्यासाठी तुमचं सरकार गंभीर आहे निश्चितपणे सरकार गंभीर आहे आणि या बाबतीमध्ये जे पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या प्रगत सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा आपल्याला मुंबई लोकलसाठी करायच्यात आणि ज्या आपण करतो आहोत आधी आता हे टेक्निकल बोलायला गेलो तर सगळे अडवतील आधी डीसी वर रेल्वे धावत होते आता आपण एसी वर सुरू केल्या तुम्ही एसी रेल्वे हाच संबंध आहे सुरक्षिततेशी हाच संबंध आहे कारण डीसी ते कोचेस कुठे तयार होत नाहीत सॉरी आता कोचेस बनवत असताना आता आपल्याला रेल्वे मिनिट बोला तुम्ही राम कदम एक मिनिट बोलून द्या राम कदम बोला मंदार सगळ्या धर्तीवर पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या प्रगत ट्रेनची जी सुविधा आहे ती सगळी सुविधा आपण मुंबई लोकलसाठी देतो आता येणाऱ्या मार्च एप्रिल मध्ये आपल्या मुंबईमध्ये प्राप्त सुद्धा धावेत ऐका ऐका पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या पद्धतीनं रेल्वे चालते त्या पद्धतीनं माननीय सुरेश प्रभू साहेब करतात आणि याचा पुढाकार माननीय या किरीट सोमाय साहेब गोपाळ शेट्टी साहेब घेत आहेत ही वस्तुस्थिती आहे आपल्याकडे गंमत अशी आहे की आपल्याकडे ह्या ज्या जुन्या ज्या सिस्टीम्स होत्या त्या लोकलमध्ये आपण आजपर्यंत वापरत होतो सुरेश प्रभू साहेबांनी मागच्या वर्षभरामध्ये पूर्णपणे त्याला मॉडर्नायझेशनचं रूप दिलं ठीक आहे करंट सुद्धा आहे ठीक आहे करंट सुद्धा एसी करंट होता त्याच्यामुळे जे समीरने जे सांगितलं ते मला मान्य आहे हातात घेतला तरीच जाईपर्यंत नाही त्याला पूर्णपणे न्याय देतात ही वस्तुस्थिती आहे तुम्ही म्हणता पुन्हा वंदना सुनावणे तुम्हाला का है। है तुम्हाला अजिबात न्याय मिळत नाही आम्हाला किती वर्षापासून लहान मोटा लहान मुली आहेत ना आता मोठ्या कॉलेज मध्ये ते विचारतात मम्मीला हे अजून खोदलेलं आहे का म्हणजे काम चालले म्हणजे मुलं लहान मोठं झाली आणि विचारतात प्रश्न आम्हाला की कधी पण खोदले आणि कधी पण एलिव्हेटेड तुमचे एलिव्हेटेड रोड तयार होतील आणि कधी चौ चौपदी आणि पाच पदरी तुमच्या लाईन टाकल्या जातात म्हणजे आता तुम्ही सांगा बाहेरच्या देशाचं कुठे तुम्ही तुलना करता आमच्याशी कुठेच मिळ बसत नाही तुम्ही बोलताय ना सर तुम्ही अक्षरशः तुम्हाला तुम्ही फार छान काम करता पण तुमच्या बोलण्याचं आम्हाला कुठेच काय अर्थात राम कदम हे समजून घ्यावंच लागेल आपल्याला तुम्ही बोलताय तुम्ही काम करताय कदाचित तुम्ही प्रवक्ते म्हणून पण एक मुंबईकर म्हणून तुम्ही स्वतः म्हटलात की तुम्ही प्रवास करताय म्हणताय मुंबईकर म्हणून जे जे ज्या ठिकाणी पंधराशेची रेल्वेची कॅपॅसिटी आहे

डॉक्टर राजू आगमारे तुम्ही सांगा तुम्ही आम्ही पैसे।, पैसे पास करून घेतले तो नेला पाहिजे आज हे जे म्हणतात की किती गंभीर आहे बघा एमयूटीपीचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं बजेट आहे अकरा हजार चारशे एक्केचाळीस करोड या बजेटमध्ये सुरेश प्रभूंनी टू पी थर्ड प्रकल्प आम्ही चालू करतो मुंबईसाठी हे सांगितलं किती पैसे दिले बंदरजी एक हजार एक फक्त एक एक करोड रुपये दिले अकरा हजार कोटीच्या प्रोजेक्टसाठी एक करोड रुपये बेसिक अभ्यास करण्यासाठी बोला राम कदम बोला गेरा हजार करोड का प्रोजेक्ट एक करोड बोला मंदार मला एकच प्रश्न फक्त तुम्हाला विचारायचा तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून काँग्रेसच्या नेत्यांना ह्यांच्याकडे इलेव्हेटेड रेल्वेचा प्रकल्प हे म्हणताय ना प्रस्ताव दिला होता माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो मी शाळेत जात होतो तेव्हा पण रेल्वेत तशीच गर्दी होती आणि काँग्रेसचं सरकार होतं का दिवे लावत बसले होते काँग्रेसवाले त्याच्यामुळे एवढं लबाडीचं राजकारण कुणी करू नये राजू आणि तुम्ही म्हणताय ना एमईटीपीच एम शासन आणि भारतीय रेल्वे यांचे अर्धे अर्धे पैसे आहेत आणि त्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत आणि एमईटीपीच्या अंतर्गतच आपण जी डोंबिलीहून येते लोकल आणि लोकांना जे वाशीला जावं लागतं फिरून तर त्या ठिकाणी बऱ्याचशा आपण चांगल्या चांगल्या गोष्टी करतोय सगळ्या टेक्निकली या ठिकाणी सांगता येणार नाही पण अशा पद्धतीनं लबाडी लबाड बोलणं मला असं वाटतं पुरोगामी महाराष्ट्रासाठी योग्य उदाहरण नाही राम कदम एक मिनट आपण पुन्हा यशवंत जोगदेव थोडक्यात अगदी वेळ कमी आहे सगळ्या आपल्या पाहुण्यांकडे आपण जाऊन शेवटचं त्यांचे जे मत आहेत ते आपण जाणून घेतली पाहिजे शेवटचं तुमचं मिनिटभरामध्ये तुम्ही काय सांगू शकता आजची जी चर्चा चालली आहे आपल्यात या गाडीच्या डब्याचा रिअलिस्टिक फील येतोय मला कि वेगवेगळे लोक वेगवेगळ्या विषयावर बोलत आहेत आणि त्याचा गोंधळ मारलेला आहे एका दिशेने एका निर्धाराने चर्चा चालली तर कुठेतरी सोल्युशन निघू शकते नाही एक दिशा कुठली घ्यायची जोगदेव यशवंत जोगदेव यशवंत जोगदेव दिशा एक कोणी घ्यायची आणि कशी घ्यायची दिशा कोण ठरवणार एक तर सत्ताधारी पक्ष ठरवावं लागतील दिशा जी आहे चर्चा तुम्ही म्हणताय चर्चेमध्ये हे सगळे मुद्दे येणारच या मुद्द्यांशिवाय चर्चा पूर्ण होऊ शकत नाही माणसं मारतात त्याच्यामध्ये पाहिजे नाही नाही दिशा एक पाहिजे तुमचं मत अतिशय आदर्श आहे पण त्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न येणार ना त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा मतभेद असला तरी अपघात घडू नयेत या मुद्द्यावर एकत्र यायला काही हरकत नाही आणि रेल्वेची लिमिट समजून घेतली पाहिजे रेल्वे ही मास ट्रान्झिट सिस्टीम आहे त्याचे ट्रॅकचे लिमिटेशन आहे गाड्यांचं लिमिटेशन आहे दोन गाड्या मधल्या अंधारात राम त्यांना बोलू देत राम त्यांना बोलू देत आज जो प्रवासी मुंबईचा मेट्रोमध्ये जातो ते सगळी शिस्त ऐकतो आज दिल्ली मेट्रोला दिल्लीला मेट्रो, दिल्ली मेट्रो होईल की नाही वाटत नव्हतं मुंबईपेक्षा दिल्लीचे लोक अनुशासन आणि सेल्फ डिसिप्लिनमध्ये कमी होत तुम्ही मेट्रोची आणि रेल्वेची लोकल यशवंत यशवंत जोगदेव असे म्हणजे लाईन मध्ये ही आजची परिस्थिती आजची समजून घ्यायला पाहिजे कारण तुम्ही मेट्रोची तुलना नाही करू शकत लोकल रेल्वेच्या प्रवासाची मूळ मुद्दा पुन्हा एकदा वंदना सोनवणे तुम्हाला विचारायचं आहे की एक मिनिट रामदा रामदा एक मिनिट मी येतो एकच मिनिट बोलतो एकच एकच ओळ बोलतो नंतर तुम्ही बाकीचा वेळ त्यांना द्या मंदारजी रेल्वेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस किती गंभीर आहे पहा मुंबईमध्ये दोन अपघात घडलेत माध्यमांवर चर्चा होते आज जेव्हा सुरेश प्रभूंकडे अत्यंत महत्त्वाची बैठक किरीट सोमया गोपाळ शेट्टी करत होते तेव्हा काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे खासदार कॅन्टीन मध्ये गप्पा मारत बसले होते आज

राम कदम उत्तर द्या शिवसेने पाहिजे का नाही जायला पाहिजे राम कदम तुम्ही उत्तर द्याच्यामध्ये सगळ्या पक्षांनी एकत्र यावं का येऊ नये उत्तर आले राष्ट्रवादीला काय खोटं बोलताय तुम्ही बोलवलं पाहिजे राजू एक मिनिट राम कदम शिवसेनेनी आज काय आपल्या कामासाठी बोलवायला लागतं घेतली राजू अकमारी कॅन्टीन मध्ये टाइमपास करतो तुम्ही सांगायला पाहिजे खासदारांना घेऊन मीटिंग करता मीडियाला फोटो काढता आणि ते फोटो आणि ती स्क्रीन तुम्हाला मीडियाला मला असं वाटत या विचारावर राष्ट्रवादीच्या लोकांच्या प्रवासांच्या सुरक्षितेविषयी जर चर्चा केली एक मिनिट एक राम कदम राम कदम आता तुम्हाला विनंती करतो तुम्ही थांबा तुम्ही बोललेत जे आरोप तुम्ही तुम्ही राजकारणी हेच करत बसलेले आहेत म्हणून ही सगळी अवस्था झाली आणि सगळी वाताच झालेली आहे आता माहिती घ्या नाही मी माहिती घेतो पण तुम्ही हे वेद नुसत्या आरोप प्रत्यारोपा नका कारण आज काय घडतं ते आपण वेगळी चर्चा करूया पण मूळ मुद्दा पुन्हा असाच आहे की याच्यामध्ये वाताहत होते ती माणसांची सामान्य माणसाची आणि मुंबईच्या प्रवाशांची वाताहत होताना दिसते आणि या सगळ्या प्रवासामध्ये आमची अपेक्षा आहे राम कदम तुमच्या रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा सगळ्या या देशाच्या रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा मुंबईकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे ही ही माफक अपेक्षा आहे आणि त्या माफक अपेक्षांचा विचार करा तुम्ही कारण ही ही नुसती ना। राज नाही राजू राजूबागावर तुम्ही बोलूच नका कारण तुम्ही काय केलंय आम्ही बघितले पंधरा वर्ष आता राम कदम आता दीड वर्ष दोन वर्ष जे काय झाले ते काय करतायत बघतोय पण तुम्ही आणलो तुम्ही सगळे सगळं आणलंय सगळं आणलेलं आहे रेल्वे कोणी सुरू केली केली असं म्हणाल उद्या तुम्ही लोक सगळेजण जर जे ही संधी दिली तर अशा प्रकारच्या चर्चांमधनं पण मूळ मुद्दा तुम्ही गांभीर्यानं घ्या माणसं माणसं ढोरासारखी जगतायत त्याच्यामध्ये रेल्वेमध्ये हे तुम्ही बघत आहेत कोणी आणि हे बघायची आता वेळ आलेली आहे सगळ्यांनी नाहीतर नाहीतर फार परिस्थिती बदलेल वंदना वंदना सोनावणे पुन्हा पुन्हा तुम्हाला महिलांच्या डब्यांमधला एक एक आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुमची अपेक्षा काय काय झालं पाहिजे तातडीने असं तुम्हाला वाटतं महिलांच्या डब्यांची वाढ झाली पाहिजे ते पंधरा डब्यांच्या गाड्या आहेत ना त्याच्यात जास्तीत जास्त महिलांना डबे द्यायला पाहिजे पन्नास टक्के महिला बाहेर पडल्यात आज नोकरीसाठी वगैरे पन्नास टक्के मग त्यांना फक्त तीन चार डबे पुरतात का सांगा मला कशा त्या महिला कोंबतात आणि आज निकतेचं प्रकरण बाहेर पडले अशा किती महिला पडल्यात आहेत त्यांचं कुणा शूटिंग नाही काढलं म्हणजे बाहेर नाही पडल्या अशा भरपूर महिला गेलेल्या आहेत आणि भरपूर लोकांना कुणी आणि त्याला त्या लोकांना मुवजा सुद्धा मिळाला नाही हे लोक जे सरकार सांगताय ना की आता आम्ही हे करू आणि आम्ही प्रशासन हे करू आम्हाला एक डेडलाईन द्या त्या डेडलाईनच्या अगोदर जी माणसं मरतात त्यांना प्रत्येक कुटुंबाच कर्ता पुरुष मरतो की नाही ज्या कुटुंबातला सगळी रेल्वेने घेतली पाहिजे का तर तुमच्या चुकीमुळे माणसं मरतात सरळ सरळ मी सांगते नक्की अर्थात वंदना सुनावणी जे बोलले त्याच्यामध्ये अगदी शंभर टक्के तथ्य या, या शंभर टक्के तथ्याचा विचार सत्ताधारी राम कदम तुम्ही कराल अशी आमची अपेक्षा आहे कारण अर्थात खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि या मोठ्या अपेक्षांमधन मुंबईच्या प्रवासातला जो काही जो रोजचा एक एक प्रकारचा जीव मुठीत घेऊन जायला लागते सामान्य माणसाला त्याच्यात काहीतरी सुधार करा एवढी माफक अपेक्षा आहे पण ही माफक अपेक्षा नाही आहे सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपेक्षा आहे मुंबईकरांकडून ती अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण करा आणि जसं आता वंदना चव्हाण सोनावणे म्हटल्या आहेत की ही सगळी अपेक्षा पूर्ण करताना काहीतरी एक डेडलाईन घ्या काहीतरी एक मर्यादा आखा कालमर्यादा ठेवा आणि त्या कालमर्यादेत हे सगळं पूर्ण करा नाहीतर पंधरा वर्ष काँग्रेसचे आम्ही बघितलेले आहेत आता किती वर्ष आम्हाला पुढचे बघायचे आहेत तेही आम्हाला बघावं लागणार आहे धन्यवाद नमस्कार